नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वर्षा प्रकाश जगदाळे, जगदाळे मॅडम्स एप्टिट्यूड क्लास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. डिस्काउंट किंवा पर्सेंटेज, सूट आणि शेकडा म्हणजे हे पर्सेंटेज वरचेच एक्झाम्पल आहे. क्वेश्चन पहा, वर्ड प्रॉब्लेम आहे हा किंवा शाब्दिक उदाहरण आहे. 20% डिस्काउंट इज ऑफर्ड ऑफ एन आर्टिकल ऑन धिस डिस्काउंटेड प्राइस. अगेन 10% डिस्काउंट इज ऑफर्ड. हेज टोटल पर्सेंट डिस्काउंट ऑफर्ड इज. किंवा पहा, एका वस्तूवर 20% सूट दिली, पुन्हा सूट दिलेल्या किमतीवर 10% सूट दिली, तर एकूण शेकडा किती सूट दिली. इथे आपल्याला वस्तूची काहीही किंमत दिलेली नाही आणि ज्यावेळी काही किंमत दिलेली नसते तेव्हा आपण त्या वस्तूची मूळ किंमत ही 100 रुपये किंवा ओरिजिनल प्राइस, पहा ओरिजिनल प्राइस, ओरिजिनल प्राइस किंवा मूळ किंमत आपण 100 रुपीज घ्यायची. ओरिजिनल प्राइस किंवा मूळ किंमत 100 रुपीज, म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आपण असं गृहित धरूया की 100 रुपीज आहे. तर पहा, ओरिजिनल प्राइस किंवा मूळ किंमत आहे 100 रुपीज किंवा 100 रुपीज. आता त्यावरती पहिल्यांदा 20% डिस्काउंट दिलेला आहे. 20% डिस्काउंट हा 100 वरती दिलेला आहे, म्हणजे 100 हे पहिलं खूप इझी आहे. पहा, 100 वर 20% सूट दिलेली, म्हणजे 20% मीन्स 100 वर 20 रुपीज सूट दिलेली. आउट ऑफ, हे पर्सेंटचं मिनिंगच तुम्हाला मागे सांगितलंय, आउट ऑफ 100, म्हणजे 100 वर 20 रुपीज सूट दिली. तर न्यू प्राइस काय होईल किंवा नवीन किंमत काय होईल, पहा वस्तूची न्यू प्राइस किंवा नवीन किंमत त्या वस्तूची. आता इथे 100 मधून 20 मायनस करा, कारण सूट दिलेली आपल्याला, कमी केलेली किंमत, सूट दिली म्हणजेच कमी केलेली किंमत. तर 100 मधून 20 केले तर नवीन किंमत येईल 80 रुपीज, कारण 20% सूट दिलेली, म्हणजे 100 मधून 20 मायनस करा, म्हणजे हे 80 रुपीज ही नवीन किंमत येईल वस्तूची. आता त्यानंतर परत काही दिवसानंतर किंवा लगेच काय केलेलं आहे, पहा अगेन 10% डिस्काउंट इज ऑफर्ड ऑन न्यू प्राइस, म्हणजे ही जी प्राइस आहे 80%, त्यावर परत 10% डिस्काउंट दिलेला आहे. काही स्टुडंटना 10% ऑफ 80 डायरेक्ट काढू शकतात. पाहते 80 × 10/100 केलं तर 8% येईल, डायरेक्ट पण काढू शकता. आणि ज्यांना डायरेक्ट समजत नाही त्यांनी पहा 10% ऑफ 80 असेही लिहू शकता, कारण जर काही वेगळे नंबर आले तर तिथं थोडस मिस्टेक होऊ शकते. इथं इझी आहे, 10% ऑफ 80 किंवा 10%, 80 चे 10%, मराठीमध्ये आपण हे तसं 80 चे 10%. आता 10% मीन्स अपॉन 100, ऑफ मीन्स इंटू, आणि 80 किंवा 80 चे म्हणजे गुणिले, आणि 10% म्हणजे 10/100. 0000 दोन कॅन्सल झाले. हे कधी होऊ शकतात, फक्त मल्टिप्लिकेशन साईन असेल तर, प्लस मायनस डिव्हिजनचं साईन असेल तर नाही. आणि इथे पहा 0000 कॅन्सल झाले, म्हणजे 8 रुपीज, म्हणजे इथे काय होईल 8 रुपीज, म्हणजे आता 8 रुपीज आणखी सूट दिली. नवीन किंमत काय आली होती आपली, नवीन प्राइस 80 रुपीज, त्यावर आणखी 8 रुपीज सूट दिलेली, म्हणजे परत आणखी नवीन प्राइस काय येईल, पहा न्यू प्राइस, सेकंड न्यू प्राइस किंवा दुसरी नवीन किंमत. पहिली ही ओरिजिनल होती 100 रुपीज, नंतर झाली 80 रुपीज 20% डिस्काउंट झाल्यानंतर, आणि सेकंड न्यू प्राइस किंवा दुसऱ्यांदा झालेली किंमत. सेकंड न्यू प्राइस आपली काय येईल, इथे 80 - 8, कारण पहिली 100 होती, 20% डिस्काउंट दिल्यानंतर 80 झाली, 80 वर परत इथे 8 रुपीज डिस्काउंट मिळालेला आहे, म्हणजे 80 - 8 केले तर 72 रुपीज होईल इथे नवीन प्राइस. आणि आता त्यांनी विचारलंय की तर टोटल किती पर्सेंट म्हणजे डिस्काउंट मिळालेला आहे, तर ओरिजिनल प्राइस काय आहे आपली 100 रुपीज, ओरिजिनल प्राइस आहे 100 रुपीज, आणि आता ही न्यू प्राइस काय झालेली 72 रुपीज, म्हणजे 100 - 72 केले तर आन्सर येईल आपलं 28% टोटल डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. पहा टोटल डिस्काउंट किंवा एकूण सूट किती मिळालेली आहे, 28%. आता आन्सर हे 28% का घेतलं आपण, कारण ते 100 आपण ओरिजिनल प्राइसच आपण 100 घेतली, सगळं आपण 100 वरतीच काढलेलं आहे, म्हणून आन्सर जे येणार आहे आपलं ते 28% मध्येच येणार आहे. परत एकदा लक्ष द्या, ओरिजिनल प्राइस आपण घेतलेली 100 रुपीज किंवा मूळ किंमत 100 रुपये, त्यानंतर 20% डिस्काउंट किंवा 20% डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे 20 रुपये कमी केलेले आहेत किंवा 20% लेस केलेले आहेत 100 मधून, म्हणजे नवीन न्यू प्राइस होईल
80 रुपीज किंवा 80 रुपये. नंतर परत त्या प्राइस वरती परत 10% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे 10% ऑफ 80 किंवा 80 चे 10% काढा. 10% ऑफ 80 ते येतील 8 रुपीज किंवा 80 चे 10% येतील 8 रुपये. परत ते 80 मधून 8 वजा करा म्हणजे 72 रुपीज येतील. किंवा 80 मधून 8 मायनस करा, हा डिस्काउंट मिळालेला आहे आणखीन परत नंतर. तो डिस्काउंट मायनस केल्यावर 72 येईल. ओरिजिनल प्राइस होती 100 रुपीज आणि सेकंड न्यू प्राइस होती 72 रुपीज. मग 100 मधून 72 मायनस केले की टोटल डिस्काउंट आपल्याला किती मिळालेला आहे, 28%. सेम एक्झाम्पल आहे पहा. 30% डिस्काउंट इज ऑफर्ड ऑफ एन आर्टिकल ऑन दिस डिस्काउंटेड प्राइस. अगेन 15% डिस्काउंट इज ऑफर्ड. हेज टोटल परसेंटेज डिस्काउंट ऑफर्ड इज. किंवा एका वस्तूवर 30% सूट दिली, पुन्हा सूट दिलेल्या किमतीवर 15% सूट दिली, तर एकूण शेकडा किती सूट दिली. तर इथे परत मगाशी सारखंच आपलं ओरिजिनल प्राइस, काही किंमत दिलेली नाहीये वस्तूची, किंमत दिली तर आपण किंमत घेऊन पण काढू शकतो, पण ओरिजिनल प्राइस किंवा मूळ किंमत इथे काहीच दिलेली नाही, त्यामुळे आपण 100 रुपीज किंवा 100 रुपीज घेऊया. आता न्यू प्राइस किंवा नवीन किंमत, पहिला डिस्काउंट त्यांनी किती दिलेला आहे पहा. 30% डिस्काउंट किंवा 30% सूट पहिल्यांदा ऑफर केलेली आहे. 30% म्हणजे 100 वर 30 सूट आहे, म्हणजे 100 मधून 30 वजा करा किंवा 100 मायनस 30 केले तर न्यू प्राइस होईल 70 रुपीज. त्यानंतर पहा सेकंड न्यू प्राइस. सेकंड टाइम काय केलेले त्यांनी, परत 15% डिस्काउंट दिलेला आहे. आता ह्या 70 रुपीज वर डिस्काउंट दिलेला आहे 15 रुपीज. म्हणजे इथे 15% ऑफ 70 किंवा 70 चे 15% काढायचे. आता इथे कसं काढतो आपण पहा. 15/100 × 70. आता इथे कम्प्लीट डिव्हिजन जात नाही पहा. 1 झिरोला 1 झिरो गेला, मग आता 15/7 = 105/10 राहिले. आणि मग तुम्हाला सांगितलंय शक्यतो पूर्ण डिव्हिजन जात नसेल, खाली 10/100 राहत असतील तर तसेच ठेवायचे आणि 1 डेसिमल पॉईंट राईट साईडनी बॅक यायचं, म्हणजे 10 रुपीज 50 पैसे. 10.5 खाली 1 झिरो आहे. ते तुम्ही कन्वर्शन कसं करायचं ते पहिलं पर्सेंटेजचा व्हिडिओ आहे, त्यात पण शिकवलेला आहे मी. 1 झिरो असेल तर राईट साईडनी 1 घर तिकडून बॅक यायचं, म्हणजे 10 रुपीज 50 पैसे एवढा डिस्काउंट मिळालेला आहे. किंवा इथे पहा 70 चे 15% 70 × 15/100 1 0 ला 1 0 गेला. आता पूर्ण भाग जात नाही किंवा घालवत पण बसू नका. 15/105 × 105/10 आलं. आता इथे 105/10 आहे, म्हणजे 1 पॉईंट मागे या, 1.0 1 दशांश घर मागे यायचं आणि मग 10.5 म्हणजे 10 रुपये 50 पैसे एवढा त्या ठिकाणी काय मिळालेला आहे, डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजे पहिली किंमत होती 100 आणि त्यानंतर 30% डिस्काउंट दिल्यानंतर ती किंमत झाली 70 रुपये. 70 वरती परत 15% डिस्काउंट दिल्यानंतर 10 रुपये 50 पैसे एवढी किंमत कमी होणार आहे, किंवा 10 रुपीज 50 पैसे एवढी किंमत कमी होणार आहे. मग आता आपली किंमत आहे इथे 70 रुपीज. 70 - 10 रुपीज 50 पैसे करा. 70 रुपी ही आपली फर्स्ट न्यू प्राइस आहे आणि आता ही जी येईल ती सेकंड न्यू प्राइस येईल पाहायचं. सेकंड न्यू प्राइस इथे पहा 0 59 रुपीज 50 पैसे ही आपली सेकंड न्यू प्राइस आली. आणि आपल्याला इथे विचारलं की किती म्हणजे डिस्काउंट टोटल आपल्याला किती पर्सेंट डिस्काउंट ऑफर झालेला आहे. तर ओरिजिनल प्राइस काय आहे 100 रुपीज आणि 100 रुपीज मधून हे सेकंड न्यू प्राइस आपण मायनस केली की आपल्याला तो डिस्काउंट मिळेल 59 रुपीज 50 पैसे. 40.5. आता हे आन्सर 50 असं जनरली देत नाही पहा. हे आन्सर 40.5% असंही या ठिकाणी आन्सर देतात. हे आपलं फायनल आन्सर 40.5% एवढा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. परत लक्ष द्या इथे थोडस पॉइंट मध्ये आलेले. पहिलं एक्झाम्पल होतं ते पॉइंट नव्हता, त्यात खूप इझी होतं. परंतु इथे थोडस कन्फ्यूज होऊ नका. 100 वर 30% डिस्काउंट दिल्यानंतर 70 रुपीज होतील. 70 चे परत आपल्याला 15% काढायचे. 15 × 70/100 1 झिरोला 1 झिरो कॅन्सल होईल. 15/7 = 105/10 1 पॉईंट बॅक यायचं. 10 रुपीज 5 50 पैसे एवढा डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे 70 मधून
ते परत मायनस करा 10 रुपीज 50 पैसे, म्हणजे आपल्याला सेकंड न्यू प्राइस मिळेल. आणि ओरिजिनल प्राइस मधून सेकंड न्यू प्राइस आपण जेव्हा मायनस करतो त्यावेळी आपल्याला जो डिस्काउंट टोटल मिळालेला आहे तो डिस्काउंट इथे मिळेल आपल्याला 40.5% एवढा डिस्काउंट आपल्याला त्या आर्टिकल वरती मिळालेला आहे. सेम एक्झाम्पल आहे पहा, 15% डिस्काउंट इज ऑफर ऑफ एन आर्टिकल ऑन दिस डिस्काउंटेड प्राइस, अगेन 10% डिस्काउंट इज ऑफर्ड, हेन्स टोटल परसेंट डिस्काउंट ऑफर्ड इज. किंवा एका वस्तूवर 15% सूट दिली, पुन्हा सूट दिलेल्या किमतीवर 10% सूट दिली, तर एकूण शेकडा किती सूट दिली. तर मग अशी सारखं ओरिजिनल प्राइस किंवा मूळ किंमत 100 रुपये घ्या, न्यू प्राइस नवीन किंमत 15% डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे 100 मधून 15 गेले, किंवा 100 मायनस 15 केले तर 85 रुपीज ही न्यू प्राइस आली. अगेन 10% डिस्काउंट इज ऑफर्ड, परत 10% सूट दिलेली आहे. म्हणजे आता इथे मी इंग्लिश मध्येच घेते, पहा 10% of 85, आता सगळ्यांना लक्षात येईल हे दोन एक्झाम्पल वरून. 10% of 85, 10/100 × 85, तर इथे 1 0 ला 1 0 कॅन्सल होईल पहा. आणि मग 85/10, इथे डिव्हिजन करत बसू नका, 85/10 म्हणजे 8 रुपीज 50 पैसे एवढा डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजे या सेकंड न्यू प्राइस मधून हे मायनस केले तर आपल्याला सेकंड न्यू प्राइस मिळेल पहा. म्हणजे इथे पहा, सेकंड न्यू प्राइस इज इक्वल टू 85 - 8.5 इज इक्वल टू, आता इथे पहा सबट्रॅक्शन इकडे करून घ्या पाहिजे, तर 85 - 8.5 76 रुपीज 50 पैसे एवढी काय झालेली या ठिकाणी न्यू प्राइस झालेली आहे. आणि आपली ओरिजिनल प्राइस होती 100 रुपीज, 100 रुपीज मधून ही सेकंड न्यू प्राइस मायनस केली की आपल्याला काय मिळणार आहे, टोटल डिस्काउंट ऑफर्ड इज. म्हणजे 100 रुपीज - 76.5 इथे 23.5% एवढा डिस्काउंट आपल्याला त्या वस्तूवरती मिळालेला आहे, किंवा 23.5% एवढं. फक्त इथे जरा व्यवस्थित करा, इथे पूर्ण डिव्हिजन गेलं असं ह्यात काढल्या, तुम्ही डिव्हिजन केलं तरी आन्सर तेच येणार आहे. पण एवढंच लक्षात ठेवा, 10 तसेच ठेवायचे, फक्त पॉइंट बॅक यायचं, एक म्हणजे दशांश चिन्ह मागे यायचं आणि ते मायनस करा, तुम्हाला आन्सर मिळेल. या टाइपचा होमवर्क पहा, 8% डिस्काउंट इज ऑफर्ड ऑफ एन आर्टिकल ऑन दिस डिस्काउंटेड प्राइस, अगेन 10% डिस्काउंट इज ऑफर्ड, हेज टोटल परसेंट डिस्काउंट ऑफर्ड इज. किंवा एका वस्तूवर 8% सूट दिली, पुन्हा सूट दिलेल्या किमतीवर 10% सूट दिली, तर एकूण शेकडा किती सूट दिली. आन्सर तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये ते आन्सर तुम्ही सेंड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सर्व फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, की जेणेकरून येणारे असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळत राहतील. धन्यवाद.